बाबा तुम्ही कशाला उभे राहताय? तुम्ही बसा, आम्ही तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला आलोय. त्या निमित्ताने आमच्या घरी आलात, पाय लागले तुमचे आमच्या घरी, बरं झालं, भाग्य आमचं. या या बसा, या ना. या बघ, तुम्ही ते अत्यानंद महाराजांच्या मठातले ना, इथे कसे? शरू, जान्हवीचा भाऊ पिंट्या. मी तुमच्याकडे आलो होतो. आठवलं आठवलं. सॉरी. या तुम्ही सगळे उभे का? ए तू बस ना बाबा, बसा तुम्ही, बसा. ए बस रे पिंट्या, बसा बसा. त्यांचंच घर आहे. मग उभं ठेवायचं आहे का त्यांना, त्यांचं घर असेल तर? बसा बसा सगळे, बसा. श्री तुम्ही खुर्ची. अरे हे बाहेर सगळ्यात महत्वाचं बाबा. अहो हे कशासाठी? दिवाळीच्या शुभेच्छा. याची काही गरज नव्हती. नमस्कार. आयुष्यमान भव, शुभ दीपावली. हे घे, हॅपी दिवाळी. तिच्याकडे काय बघतोयस? मी मोठी आहे तिच्यापेक्षा, ती काही नाही बोलणार. घे घे. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. थँक्यू. मला ना नमस्कार केलेलं खूप आवडतं. हो सॉरी. अरे सुखी रहा. अरे लावू दे बाळा, लावू दे. आणि हा खाऊ तुझ्यासाठी. आता छोटी आई तुम्ही बसा आधी. हो बसा, मी सगळ्यांसाठी चहा टाकते. ए ताई थांब ना, तुम्ही बोलत बसा, मी चहा करतो. अय्या तुला येतो चहा करता? आत्ताच शिकलोय. अरे बापरे. अग उत्तम करतो, मागच्या वेळी त्याच्या हातचा प्यायलोय मी. तुम्ही छान आहे, तुमचं घर मस्त आहे. हे सर तुला आठवत आहे माझी ती पनवेलची मैत्रीण? आठवते ना ती? तिचं घर पण असंच आहे, लहानपणी खूप जायचंय मी. मस्त आहे. हे श्री पण बरं झाला तू यांना घेऊन आलास. अगं मी कुठे घेऊन आलोय त्यांना? त्यांनीच हट्ट धरला आम्हाला पण यायचंय म्हणून. आणि मी त्यांना घेऊन आलो नसतो ना तरी त्या गाडीच्या डिक्कीत बसून आल्या असत्या. हट्ट केला काय? हट्ट केला आणि काय रे? घेऊन आलो नसतो तर म्हणजे तू काय फार डिक्कीत बसून आणायची वेळ आणणार होतास का आमच्यावर? काही अग नाही, पण तू मला उत्तरही देऊ दिलं नाहीस. काही बोलतोस तू? माझ्या आयुष्यातली सगळ्यात सुंदर दिवाळी आहे. हा तुम्ही गोडाऊनला फोन करा ना. हो ऑफिस मध्ये असेल ना? ऑफिसला असेल. किती? 3:30. हो चालेल. हो पण फर्स्ट स्टाफ नाही जमणार. हो ना, मीटिंग साइंड अप येतो. हो दिवाळीची सुट्टी घेतली होती त्यामुळे सगळी कामं अडकली आहेत. या तरी वेळ मिळाला तर मी कॉल बॅक करतो. ओके या. थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू. थँक यू, थँक यू. अरे श्री. हा मिस्टर भाटिया, शार्प 11:30. ऑल राईट, सी यू, सी यू, सी यू, बाय बाय. काही बोलायचं आहे का तुला? बोल. नाही काही खास नाही. अच्छा, म्हणजे काहीतरी बोलायचंय. अरे नाही तू घाईतेस ना, आपण रात्री बोलूया. अजिबात नाही, अजिबात घाईत नाही मी. बोल. काही असू नको, फोन मुळे वाचलीस. हॅलो. हा बोल रे. हो निघतोय मी. हो लग्न झालंय तर मग काय? अच्छा नाही, थँक्यू सो मच. हा
थैंक यू थैंक यू. नहीं मला फोन करून माझ्या कामाची मला आठवण करून दिलीस ना म्हणून थैंक यू. अरे सर लवकर निघा म्हणजे काय. अरे तू फोन कट केल्यास कसं काय निघणार. मी पाहिलं हो की मोबाईल आहे नाही का, मी तसाच बाहेर पडू शकतो. अरे पण बायकोचा निरोप घेतल्याशिवाय नाही ना बाहेर पडू शकत. हा नाही म्हणजे एक वेळ मी बाहेर पडलो नाही ना तरी चालेल, पण बायकोचा निरोप घेतला पाहिजे ते महत्वाचं. चल चल आलो. हा बाय. काहीही काय सांगतो तुझ्या स्टाफला. काय काही सांगितलं, उलट माझ्या ऑफिस मधल्या लग्न झालेल्या स्टाफनी मला लग्नाआधीच लग्नानंतर कसं वागायचं याचं ट्रेनिंग देऊन ठेवलंय. ते मला म्हणाले की सर तुम्ही इथले बॉस असाल पण घरामधली बॉस तुमची बायको. आणि आता तू माझ्या सहाही आयांना खिशात टाकायचा चंग बांधलेला आहेसच. नाही म्हणजे माझ्या सहा आयांचे सहाही गड तू सर केलेस की मग मला घरात कोण विचारतय. ठीक आहे. तुझ्या ह्या अशा छान असण्याला, आपलंस करण्याला, आनंदी असण्याला, उत्साहाला माझीच नजर लागेल का असं वाटतंय. नजर तर लागलीच आहे तुझी, त्या नजरेची जादू केलीस तू माझ्यावर. माझं मन तर कब्जात घेतलंच असत. आणि तू काय केलंयस. काय मी काय केलं. मी जर तुझं मन कब्जात घेतलंय ना तर तू माझे 7 जन्म कब्जात घेतलेस. तुझ्याशिवाय काहीच सुचत नाही रे. डोक्यात, मनात, आत्म्यात सगळीकडे तुझीच हुकूमत चालते. जानवी तुला माहितीये, पुरुष असं कितीही म्हणाला ना की मी खूप प्रेम करतो तरीही स्त्रीच्या प्रेमाच्या इंटेन्सिटीला ते मॅच होऊ शकत नाही. कसं काय जमतं तुम्हा स्त्रियांना इतकं प्रेम करणं. म्हणजे सिरियसली निसर्गाची कमाल आहे. स्त्री हा एक मास्टरपीस आहे आणि मला याचा प्रत्यय दरवेळी माझ्या आयांशी वागताना येतो. म्हणजे मला असं उगाच वाटत राहतं की माझंच माझ्या आयांवरती खूप प्रेम आहे. पण असा एखादा प्रसंग घडतो आणि मला कळतं की माझ्या आयांच्या प्रेमाला माझं प्रेम मॅच होऊच शकत नाही. म्हणजे स्त्रियांएवढं आणि स्त्रियांसारखं प्रेम कधी पुरुषांना जमणार आहे माहित नाही. निसर्गाने ना पक्षपात केला. स्त्रीचं अंतर्मन केवढं सुंदर केलंय त्यांनी. म्हणजे आपण जेव्हा एखादा बासरी वाजवणारा बघतो ना तेव्हा आपल्याला सतत वाटत राहत की क्या बात आहे यार, किती सुंदर बासरी वाजवतोय, कसं काय जमतं याला. तसंच मला स्त्रियांविषयी वाटत की तुम्हा स्त्रियांना पुरुषांवर इतकं प्रेम करणं कसं काय जमतं. सांग काय सांगणार होतीस. श्री आपण रात्री बोलू. तू जा आता. बाय. काय सांगत होता तुम्ही वहिनी, सांगा ना. हा बघ आला चहा. अरे वा, वा आता कस खऱ्या अर्थाने सासूबाई झाल्यासारखं वाटतंय. सून येते आणि हातात असा आयता चहा देते. हो की नाही वहिनी. फक्त झालाय, छान झालाय चहा. हो छानच झालाय. पण आपल्याकडे ना म्हणजे पाणी उकळलं ना की त्यात चहा घालायचा, गॅस बंद करायचा, झाकण ठेवायचं आणि तो मुरू द्यायचा आणि दूध वेगळं गरम करायचं. कपात आधी दूध घालायचं आणि मग त्याच्यात चहा गाळायचा 3 मिनिटं मुरल्यानंतर. बापरे वहिनी, हे खूप आहे. नाही पण हा पण छान झाला. नाही छानच लागतोय अग, पण असा मुरवलेला चहानं आईंना आणि श्रीला खूप आवडतो. मी लक्षात ठेवेन. नोंद परी. तू विसरलीस ना तर मी देईन तुला आठवण करून. वहिनी तू नाही घेतस चहा. मी सकाळी एकदाच घेते. अरे बापरे, आम्ही नाही, आम्ही दिवसातून 5-6 वेळा तरी पितो. हो की नाही वहिनी. म्हणजे बघा सकाळी उठल्याबरोबर एकदा चहा लागतो, मग त्याच्यानंतर थांबायला आठवते. हा आईन बरोबर आम्ही चहा पितो, मग श्री बरोबर परत चहा पितो, मग प्रत्येकी बरोबर घोट घोट भर पितो.
असं घोटभर घोटभर करत दिवसातून 5-6 वेळा तरी चहा होतो. मी आधी अजिबात चहा प्यायचे नाही, पण इथे आता गोखल्यांकडे आल्यापासून मी पक्की चहाबाद झाली. जानवी घे ना ग घोटभर चहा. हा हा बरोबर बरोबर, असंच मला पण करायचं. घे ना ग शरयू, घे ग घोटभर. चांगली ग निर्व्यसनी मुलगी मी, ह्यांनी मला व्यसनी करून टाकली. ए पण चहा हे काही व्यसन नाही हा. काय ग हसू नको हसू नको, खरं सांग आता काय ते प्रश्न विचारलाय ना त्यांनी, आता सांग मला. तुम्हाला आवडत तुम्ही पिता. बघ हो काय बघ, उत्तर नाही दिलंस तू. चहा पिणं हे व्यसन आहे की नाही सांग. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच. हा म्हणजे व्यसन आहे, म्हणजे बहिणी तुम्ही मला चहाचं व्यसन लावलंय. पण तू नको म्हणायचंस ना, तू कशाला प्यायला लागलीस? शी बहिणी कसं बोलताय, प्यायला लागली कसं वाटत ते. शी 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 शी. आणि वहिनी मी न पिऊन सांगते कुणा, तुमच्या शब्दाबाहेर आहे का? मी मोठ्या वहिनींनी आग्रह केला तर मी तो पुरे पुरे पाहिलंस ना, म्हणजे ही चहा पिते आणि बोलते मात्र मला. एक मिनिट, बोलते मात्र मला नाही, तुम्ही मला हे व्यसन लावलंय वय. मी खरं बिलकुल नाही लावलं. नाही नाही वय, तुम्ही मला प्रत्येक वेळी सांगायचं चहा पी म्हणून. नाही मी खरंच निर्मिती नाक दाबून तुझ्या तोंडात. काय चाललंय तुमचं, किती मोठ्यानं बोलताय? तुम्हाला माहिती नाहीये का मोठ्याने बोललेलं आईला आवडत नाही? बेबी वंस आम्ही मोठ्याने नव्हतो बोलत. शरू ही चाळ नाहीये एवढं लक्षात ठेवा. बाकी मला काहीच म्हणायचं नाही. एवढी का चिडलीस वहिनी? तुम्हा तुम्हा कोणावर चिडलेलं नाहीये. मी मी तिच्यावर चिडली आहे. अगं पण ती खरंच एवढ्या मोठ्या आवाजात बोलत नव्हती. एखादा माणूस आवडत नसला ना की त्याच्या कुठल्याच गोष्टी आवडेनशा होतात ना, तसं झालंय माझं. बेबी आपल्या घरात नवीन आहे अजून ती. नवीन कसली? बळकावून बसली आहे सगळं. माझ्या आईला मालकी नसून सुद्धा या घरात परक्यासारखं राहावं लागतंय. तिने स्वतः उभ्या केलेल्या घरात वहिनी. अगं बेबी पण त्यात जान्हवीचा काय दोष आहे? नाही तर मग कुणाचा दोष आहे? हा इतक्या वर्षात कधी आईला असं कोंडून घेतलेलं पाहिलंयस तू? आता किती दिवस झाले, पुढचं सगळं आयुष्य ती असं कोंडून घेऊन राहणार आहे का? तुम्हाला कुणाला काहीच कसं वाटत नाही याविषयी? वाटतंय ग बेबी, खूप वाटतंय. पण वाटून काय करणार सांग ना. वहिनी मला आईची ही अवस्था नाही पाहवते, आणि या सगळ्याला ती मुलगी जबाबदार आहे हेही मला माहितीये. आईला स्वतःच्याच घरात कैद्यासारखं राहावं लागतंय. तुला पटतंय वहिनी आहे? पटत नाहीच आहे ग बेबी, नाही पटत आहे अजिबात. पण पण आपण काय करणार? आपण राग तरी व्यक्त करू शकतो ना, आणि तो मी केला, आणि यात माझं काही चुकलं असेल असं नाही वाटत मला. कुणाचं काय चुकलंय कुणास ठाऊक, पण पण या घरातलं वातावरण पहिल्यासारखं राहिलं नाही हे मात्र नक्की. आणि या सगळ्याला ती मुलगीच कारणीभूत आहे. अग पण ती आता आपल्या श्रीची बायको आहे बेबी, तिथेच घोड आडतंय ना. आता काय करायचं आपण? आता ती असेपर्यंत आई अशीच कोशात राहणार. पण पण अशानी कसं चालणार? बहिणी आता तरी आईनी बाहेर नको का यायला? असं किती दिवस खोलीत बंद करून घेणार आहे ती स्वतःला? आपलं तर काही ऐकणार नाहीत नक्कीच. फक्त श्रीच ऐकते, आणि या बाबतीत ती श्रीला सुद्धा दाद देईल असं नाही वाटत मला. अगं
जान्हवी, अरे बाप रे, अगं हे काय, वाईट वाटलं तुला? जाऊ दे ग, आमच्या बेबी वनचा अशाच आहे, रडतेस काय एवढं? हे बघ, ते बोलून जातात पटकन, पण नंतर 5 मिनिटांनी त्यांना असं वाटायला लागतं की आपण उगाचच बोल. रडते काय वेडी? बस बस, तुला गंमत सांगते, बस. अगं बस ग, बस. मला तर ना किती वेळा अनुभव आलाय त्यांचा. तुम्हाला पण रागवायच्या त्या? बऱ्याचदा. बोलून जातात ग फटकन, पण मनात काही नसतं. आमच्या बेबी म्हणचं ना, म्हणजे आत एक बाहेर एक असं काही नाही. जे आहे ना ते तोंडावर बोलून मोकळ्या होतात त्या, पण मनात काही नसतं त्यांच्या. खरंच खूप चांगल्या आहेत त्या. अगं खरं सांगते, हे बघ, परमेश्वर न करो जान्हवी, पण तुझ्यावर कधी संकट आलं ना, तर सगळ्यात पहिल्यांदा कोण धावून येईल माहितीये? बेबी वन्स. कुणाला फोन करायचा असेल, कुणाकडून काही काम करून घ्यायचं असेल, तर आमच्या बेबी वन्सना ना बरोबर कळतं फोनवर कसं बोलायचं, कुणाशी बोलायचं, किती बोलायचं, कधी गोड बोलून काम कसं करून घ्यायचं, कधी रागावून कसं करून घ्यायचं. आमच्या बेबी वन्सना ना हे सगळं बरोबर कळतं. कधी कधी तर ना त्या श्रीला पण रागावतात. तू त्यांचं बोलणं ना फार मनाला नको लावून घेऊस. पण मी जरा मोठ्याच आवाजात बोलत होते ना. अगं मी पण खूप मोठ्याने बोलते. मला असं घशातल्या घशात कुचू करता येतच नाही मुळी. मोठ्या पण मोठ्याने बोलण्याचं काय आता एवढ्यात? नाही, त्या चिडल्या, कारण मीच जरा मोठ्याने बोलत होते ना. अगं बाई, तू मोठमोठ्याने बोलत होतीस का? पण कुणाशी बोलत होतीस तू एवढ्या मोठ्याने? आपणच बोलत होतो ना. अगं नाही, आपण आत्ता बोलतोय. मगाशी पण बोललो हो का? मगाशी आपण मोठमोठ्याने बोलत होतो. अगं मग तर तू विसरत, मग ते तुला नाही मला ओरडले असणार. मला ना आधी लग्नाच्या आधीपासूनच अशी मोठमोठ्याने बोलायची सवय होती. म्हणजे ना आमच्या माहेरी सगळे मोठ्यानेच बोलायचे. ते गोखल्यांच्या घरात आल्यावर ना असे सगळे हळूहळू बोलायचं, अदबीने वागायचं. शी बाई, मला तर जमायचंच नाही. मला वाटायचं कशी बोलतात ही माणसं आणि कसं समोरच्या माणसाला ऐकू येतं ना, कुणास ठाऊ. आमच्या बाहेरी तसं नव्हतं. मी तर अशी दणकून बोलायचे ना. बोलायला लागले की मग बेबी वंश सांगायच्या, शरू मी तुझ्यापासून हाकेच्या अंतरावर आहे ना, मग हळू आवाजात बोल. सुरुवातीला तर माझ्या लक्षातच नाही राहायचं, मग नंतर हळूहळू सवय व्हायला लागली आणि मी हळूहळू आवाजात बोलायला लागले. गप्पच सांगते तुला, आमचं लग्न झालं ना ते माझ्या कानात कापूस घालायची सवय होती. अजूनही घालतात. ह्यांनी कानात कापूस घातला की मी त्यांना म्हणजे घालत असतील असं. म्हणजे कळलं ना तुला मला काय म्हणायचंय ते? हा, तुला पटलंय ना? तर तू बेबी वन्सनचं बोलणं काही फार मनाला लावून घेऊ नकोस. हा, पटतंय. किती समंजस आहेस तू. आमच्या श्रीला अशी समंजस बायको मिळाली हे ह्यांना कळलं ना तर खूप आनंद होईल यांना. यांना कोणाला? यांना ग, हे मला मेलीला चटचट नावही आठवत नाहीत. सगळ्यांना असं म्हणूया का आपण? सगळ्यांना आनंद होईल. चल मी निघू, आज रात्रीचा स्वयंपाक मला करायचा आहे ना. मी भाजी आणायला जाते. मी पण येऊ तुमच्या बरोबर भाजी आणायला. हो अगं, म्हणजे चाललं असतं खरं तर, पण काय माहितीये का, माझं आधीच ठरलंय ना, मग आयत्या वेळी सांगितलं की वाईट वाटत. ठीक आहे, मग तुम्हीच जा, मी नंतर येईन कधीतरी. चालेल ना तुला? हा, हे मी जान्हवी, पुढच्या वेळेस नक्की आपण ना तसं आधी ठरवू, म्हणजे मला ना कळवता येईल. मग असं कुणाला उगाच आशेला लावणं बरोबर नाही ना. चालेल. हो हा, मग निघू मी. जान्हवी तू किती छान आहेस ग. तुमच्या इतकी निर्मळ मनाची बाई मी आजपर्यंत पाहिली नाहीये. छोटी आई, काय झालं? मी दुखावलं का तुम्हाला?
नाही ग, निर्मळ मनाची बाई ते पण असंच म्हणतात. म्हणजे म्हणायचे पण आहातच तुम्ही तशा. हे बघा मी पण ना, तुम्ही माझे डोळे पुसायला आलात आणि मी तुम्हालाच रडवलं. छे वेडी, अगं रडतीये कुठे मी? तू एकदम बोललीस ना तर मला ह्यांची आठवण आली आणि म्हणून जरास पाणी आलं. रडत नाहीये मी. निघू, उशीर होईल ना नाहीतर.